सिन्नर तालुक्यातील धुळवड येथे शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टोमॅटोची लागवड करतात. मात्र प्रत्येक वर्षी त्यांना तोटा सहन करण्याची वेळ यायची. यंदाच्या वर्षी मात्र चित्र बदललंय आणि अनेक शेतकरी करोडपती तर काही लखपती झाल्याचं चित्र आहे. यंदा टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली तेव्हा 50 रुपये कॅरेट हा भाव होता. त्यानंतर भाव वाढत जाऊन 2000 पर्यंत गेला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेला तोटा भरून निघल्याचं येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलंय. माझे नाव रामहरी पांडुरंग आव्हाड, तालुका सिन्नर राहणार धुळवड. आमच्याकडे तांबाटीची शेती 20 वर्षापासून आम्ही तांबाटीची शेती करतो. तर यावर्षी मी साधारणतः 5 एकर तांबाटीची शेती उभी केलेली. तर त्याच्यातून आम्हाला यावर्षी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू राहिले. पण इथून मागं बघितलं तर 20 वर्षापूर्वीपासून आम्ही तांबाटीची शेती करतोय, पण पाहिजे असा आम्हाला नफा मिळत नव्हता. बाजारभाव भेटत नव्हते, खर्च उत्पादन खर्चसुद्धा निघत नव्हता. पण यावर्षी आम्हाला बऱ्यापैकी बाजार भेटल्यामुळं बऱ्यापैकी उत्पन्न टमाट्यामधून भेटले. तर त्यातून या टमाट्या एकरी 2 लाख रुपये असा खर्चसुद्धा या टमाट्या शेतीसाठी येतो आहे. त्यात बियाणे, खतं, औषधं सर्व गोष्टी विचार केला तर त्यांचे मार्केटमधले बाजारभाव या तुलनेतून यावर्षी चांगल्या प्रकारे बाजारभाव भेटल्यामुळं समतोल राखला. नाही त्याच्यामुळं यावर्षी जे उत्पन्न भेटलं 10-20 वर्षानंतर पहिल्यांदाच आम्हाला हे उत्पन्न. किती उत्पन्न मिळालं साधारणतः? तर साधारणतः मला 5 एकरमध्ये 60 ते 65 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळालं. पण त्याच्यामध्ये एकरी 2 लाख रुपये खर्च आहे, मजुरीचा खर्च, खतं, औषधं, बियाणं, मल्चिंग पेपर, तारी बांबू, तर भरपूर असं या तांबट्या पिकाला खर्चही आहे. जर उत्पन्न दिसलं तरी पण ज्याच्या मागं खर्च आहे त्याच प्रमाणात कष्टही आहे.